गुड मॉर्निंग टू एवरीवन. या लेक्चरमध्ये आपण वेलोसिटी मेजरमेंट डिवाइस और वेलोसिटी एरिया मेथड हा बीट बघणार आहेत. फर्स्ट बघूयात की व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी. वेलोसिटी लेंथ अपॉन टाइम असते आणि याचं युनिट असेल, लेंथचं युनिट मीटर असतं आणि टाइमचं युनिट सेकंद असतं. तर वेलोसिटीचं युनिट येईल मीटर पर सेकंद. पण वेलोसिटी म्हणजे नेमकं काय? तर पर्टिक्युलर डिस्टन्ससाठी ते वॉटर फ्लो होण्यासाठी टाइम किती रिक्वायर्ड लागणार आहे ते कॅल्क्युलेट करणे मीन्स व्हेलोसिटी. तर व्हेलोसिटी मेजरमेंट डिव्हायसेसचे तीन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे फ्लोट, सेकंड पिटॉट ट्यूब अँड थर्ड वन इज करंट मीटर. वन बाय वन आपण बघूयात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फ्लोट. फ्लोट मीन्स काय? आपण कोणताही ऑब्जेक्ट फ्लोट होतो असं म्हणतोत. फ्लोट म्हणजे पाण्यावरती तरंगणे. पाण्यावरती तरंगणारा ऑब्जेक्ट कसा असणार आहे? त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आता वॉटरची काय असणार आहे? वन असणार आहे. मग पाण्यावर तरंगणारा ऑब्जेक्ट जो असणार आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा कमी असणार आहे, म्हणून तर तो पाण्यावरती तरंगणार आहे. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर वॉटरपेक्षा जास्त असती तर तो ऑब्जेक्ट सेटल झाला असता बॉटमला. पण इथे जो काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही लाइटर असायला पाहिजे वॉटरपेक्षा. आणि जो फ्लोट हा ऑब्जेक्ट आहे तो कशापासून बनलेला आहे? पाण्यापेक्षा कमी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्या मटेरियलची असेल त्याच्यापासून तो फ्लोट ऑब्जेक्ट बनलेला आहे. आता एक्झाम्पल टिंबर असेल. टिंबर पाण्यावरती तरंगतं, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे. तर जे काही फ्लोट हा ऑब्जेक्ट आहे तो टिंबर अदरवाईज अदर मटेरियलपासून बनलेला असतो ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कमी आहे दॅन दी वॉटर. नंतर आपण हा जो फ्लोट आहे त्याचा यूज कशासाठी करणार आहेत? तर फ्लोट हे व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. नंतर मेजर्ड बाय, आपण व्हेलोसिटी याच्यामध्ये कसं मेजर करणार आहेत त्याची? तर आत्ताच सांगितलं की लेंथ अपॉन टाइम मीन्स पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये त्या वॉटरनी किती टाईममध्ये वॉटर फ्लो झालेलं आहे त्या थ्रू आपण फ्लोटची व्हेलोसिटी मेजर करतो. मग आता याच्यामध्ये सपोज ही रिव्हर आहे, अदरवाईज कोणताही टाईपचा ड्रेन आहे. त्याच्यामध्ये इथे एक पर्सन आहे आणि इथे एक पर्सन आहे. आपण इथून इथंपर्यंतचं एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे, एवढं डिस्टन्स आपल्याला नोन आहे. मग इथे एक पर्सन थांबला, इथे एक पर्सन थांबला, या पर्सननी इकडल्या साईडनी एक ऑब्जेक्ट टाकला जो की फ्लोट होईल. असं ऑब्जेक्ट टाकल्याच्यानंतर स्टॉपवॉच स्टार्ट केली. स्टॉपवॉच स्टार्ट केल्याच्यानंतर इथून याला इथंपर्यंत येण्यासाठी किती टाईम लागणार आहे तो हा पर्सन रेकॉर्ड करेल. तसे फर्स्ट रीडिंग घेतली त्यांनी, सेम त्याच टाईपमध्ये नंतर सेकंड घेतली, थर्ड घेतली आणि नंतर याची ॲव्हरेज रीडिंग कॅल्क्युलेट केली. ॲव्हरेज रीडिंग कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर त्याची ॲव्हरेज जी व्हेलोसिटी भेटलेली आहे ती 0.85 to 0.95 टाईम्स ऑफ दी सरफेस व्हेलोसिटी ही भेटलेली आहे. मग आता याच्या थ्रू व्हेलोसिटी त्यांनी काढली कशी? इथून इथपर्यंत आपल्याला एल माहिती होतं, डिस्टन्स माहिती होतं. आता टी लागणार आहे. त्यांनी टाईम फर्स्ट सेकंड थर्ड या तीन ह्याच्यासाठी घेतला आणि त्याच्या थ्रू ॲव्हरेज जो आलेला टाईम आहे तो खाली पुटअप केला. एल बाय टी याच्या थ्रू जी व्हेलोसिटी येईल ती असेल ॲव्हरेज व्हेलोसिटी. देन नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ फ्लोट. आता फ्लोटचे तीन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे सिंगल फ्लोट, सेकंड डबल फ्लोट अँड थर्ड वन इज रॉड फ्लोट. आता याच्यामध्ये सिंगल फ्लोट जो असणार आहे, फर्स्ट आहे सिंगल फ्लोट. सिंगल फ्लोटमध्ये सपोज हे वॉटर सरफेस आहे आणि इथं वॉटर सरफेस हा आहे, याच्यावरती फक्त जो काही ऑब्जेक्ट असणार आहे तो हा ऑब्जेक्ट फ्लोट होणार आहे. मीन्स हा एकच ऑब्जेक्ट याच्यावरती फ्लोट होणार आहे, तो असेल सिंगल फ्लोट. देन नेक्स्ट आपण फर्स्ट बघूयात रॉड फ्लोट बघूयात. रॉड फ्लोटमध्ये हा वॉटरचा सरफेस आहे आणि वॉटरचा सरफेस असल्याच्यानंतर लाईक रॉड याच्यामध्ये फ्लोट होणारा ऑब्जेक्ट असेल, त्याच्या थ्रू आपण व्हेलोसिटी मेजर करतो. आणि नेक्स्ट आहे डबल फ्लोट. डबल फ्लोटमध्ये आता हा होता सिंगल फ्लोट, एकच ऑब्जेक्ट होता याच्यावरती जो की फ्लोट होईल. नंतर हा होता रॉड फ्लोट, लाईक रॉड हा ऑब्जेक्ट आहे. आणि डबल फ्लोट और कॅनिस्टर फ्लोट, आता याच्यामध्ये
इथं एक ऑब्जेक्ट असणार आहे आणि इथं एक ऑब्जेक्ट असणार आहे. तर हा जो ऑब्जेक्ट असणार आहे हा लाइटर असणार आहे, मीन्स वॉटरच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीपेक्षा कमी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे, म्हणून तर हा ऑब्जेक्ट याच्यावरती फ्लोट होतो आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट असणार आहे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हाय असणार आहे, त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट याच्या बॉटमला सेटल डाऊन झाला. आणि याच्यामध्ये ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची जी लेंथ असणार आहे ती लेंथ 1/6 ऑफ द डेप्थ असणार आहे. आता इथे डेप्थ कशाची, तर इथून इथंपर्यंत हा वॉटरची डेप्थ आहे. ही वॉटरची डेप्थ आपण डी कन्सिडर करूयात. तर ही जी स्ट्रिंग असणार आहे स्ट्रिंगची लेंथ असेल 1/6 ऑफ दिस डेप्थ. नंतर डबल फ्लोटमध्ये आपण सांगितलं की एक लाइटर मटेरियल असतं आणि एक हेवियर मटेरियल असतं. आणि ते कशापासून बनलेलं असेल, एक लाइटर जो असणार आहे तो वुडनपासून बनलेला असणार आहे आणि जो हेवियर असणार आहे तो मेटॅलिकपासून बनलेला असणार आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असणार आहे, 1/6 ऑफ द डेप्थ ऑफ चॅनल सेक्शन. फर्स्ट बघितलं आपण फ्लोट, आता नेक्स्ट आहे पिटॉट ट्यूब. पिटॉट ट्यूब म्हणजे काय आणि तो कशासाठी वापरतो आपण, पिटॉट ट्यूब कशासाठी वापरणार आहेत, व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी आपण पिटॉट ट्यूबचा यूज करणार आहेत. आता नेमकी पिटॉट ट्यूब असते काय, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आहे पिटॉट ट्यूबची. आता सपोज हा रिव्हर आहे आणि या रिव्हरमधून वॉटर फ्लो होते, वॉटरचा फ्लो हा अशा डायरेक्शनने आहे आणि आपण इथे जस्ट एक व्हर्टिकल पाईपमध्ये इन्सर्ट केला आहे. इन्सर्ट केल्याच्यानंतर अदरवाईज पिझोमीटरचा यूज करून आपण इथली एचची रीडिंग मेजर करू शकतो. तर इथं जेवढी एच इथंपर्यंत आहे या पॉईंटलाही एच एवढंच असणार आहे, इथं जरी इन्सर्ट केलं तर या पॉईंटला एच एवढंच असणार आहे. पण आपण हे इथं कम्प्लिटली व्हर्टिकल इन्सर्ट केलेलं आहे. आता पिटॉट ट्यूब काय असणार आहे, ती अशी ट्यूब असणार आहे, या ट्यूबमध्ये वॉटर असं फ्लो होणार आहे तर हेही वॉटर या डायरेक्शननी फ्लो होऊन नंतर ते अपवर्ड डायरेक्शनला फ्लो होणार आहे. आणि अपवर्ड डायरेक्शनला फ्लो झाल्याच्यानंतर आपल्याला एच ही हाईट भेटून जाते आणि एच हाईट भेटल्याच्यानंतर बर्नौलीज इक्वेशन आहे, त्या बर्नौलीज इक्वेशनम थ्रू आपण त्याच्यामध्ये व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आपण समटाईम्स पिटॉट ट्यूबचा जो यूज आहे तो एअरक्राफ्टमध्ये पण यूज करू शकतो. आता एअरक्राफ्टमध्ये जी काही एअर आहे हा आउटसाईडला प्रोव्हाइड केलेला असणार आहे आणि त्या एअरची व्हेलोसिटी मेजर करायची आहे. तर हा जो एंड असणार आहे हा हॉरिझॉन्टल असणार आहे आणि हा व्हर्टिकल असणार आहे. आणि आपण पिटॉट ट्यूब हा नॉर्मल प्रोव्हाइड करतो टू दी एअर सरफेस. मग याच्यामध्ये एअर याच्या थ्रू जाणार आहे, इथून आल्याच्यानंतर ही जी एअर आहे ती मधल्या साईडला जाईल आणि मधल्या साईडला गेल्याच्यानंतर त्या एअरची आपण इथे व्हेलोसिटी मेजर करू शकतो. देन नेक्स्ट आहे थर्ड करंट मीटर. आता करंट मीटर जे आहे ते करंट मीटर आपण कशासाठी यूज करतो, तर करंट मीटर आपण व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी यूज करतो. आणि याच्यामध्ये करंट मीटरमध्ये काय आहे फर्स्ट आपण डायग्राम थ्रू बघून घेऊयात आणि नंतर मग आपण एक्सप्लेनेशन करूयात. ही डायग्राम आहे करंट मीटरची, हा पण वन टाईप ऑफ करंट मीटर आहे आणि ही पण वन टाईप ऑफ करंट मीटर आहे. पण हा जो करंट मीटर आहे हा करंट मीटर कप टाईपमध्ये, याच्या इथे कप्स प्रोव्हाइड केलेले असणार आहेत आणि ही डायग्राम कप टाईप करंट मीटरची असणार आहे आणि ही जी डायग्राम आहे ती स्क्रू टाईप करंट मीटरची असणार आहे. आता इथे जे प्रोव्हाइड केलेला आहे तो स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे लाईक स्क्रू, त्याच्यामुळे याला स्क्रू टाईप करंट मीटर म्हणतात आणि याला कप टाईप करंट मीटर म्हणतात. यूज फॉर व्हेलोसिटी मेजर करण्यासाठी आपण करंट मीटरचा यूज करतो. नंतर याच्यामध्ये कन्सिस्ट ऑफ, आता करंट मीटर काय कन्सिस्ट करतं, तर याच्यामध्ये या डायग्राममध्ये बघा हा जो आहे हा रिव्हॉल्विंग एलिमेंट आहे आणि रिव्हॉल्विंग एलिमेंट असल्यामुळे आता सपोज इथे कप्स प्रोव्हाइड आहेत आणि हा रिव्हॉल्विंग एलिमेंट आहे आणि आपण याला या वॉटरमध्ये इन्सर्ट केलं. इन्सर्ट केल्याच्यानंतर आपण याला वॉटरमध्ये असं इन्सर्ट करायचं की ते नॉर्मल टू दी वॉटर सरफेस असायला पाहिजे. मग आपण याला इथे वॉटरमध्ये इन्सर्ट केलं. इन्सर्ट केल्याच्यानंतर वॉटरचा जो फ्लो असणार आहे त्याच्यामुळे इथले जे कप्स असणार आहेत मधले ते कप्स रिव्हॉल्व होणार आहेत आणि रिव्हॉल्व झाल्यामुळं त्याच्या थ्रू आपल्याला व्हेलोसिटी देणार आहे ते. देन नेक्स्ट आहे त्याची वर्किंग. जसं आपण आत्ता बघितलं की कप्स इमर्स झाल्यामुळे त्याचं रिव्हॉल्युशन होतं. नंतर
मैग्नेट्यूड ऑफ फ्लूड वेलोसिटी. आता याचं मैग्नेट्यूड काय असणार आहे, तर जो काही फ्लूड वेलोसिटीचं मैग्नेट्यूड जे आहे ते आपण कॅलिब्रेशन कर्व थ्रू डिटरमाइन करतो. आता कॅलिब्रेशन कर्व काय असणार आहे, तर कॅलिब्रेशन कर्व हा असा प्लॉट केला जातो आणि इकडल्या साईडला एक्स ॲक्सिसला स्पीड असते रोटेशन ॲट स्पीड आणि वाय ॲक्सिसला स्पीड ऑफ टोईंग कॅरेज असणार आहे आणि त्याच्या थ्रू आपण वेलोसिटी डिटरमाइन करू शकतो. आणि याच्यामध्ये करंट मीटर हा हॉलो हेमिस्फेअर और कोन्स या टाईपमध्ये असणार आहे आणि तो माउंटेड केला जातो. हा जो असणार आहे तो स्पोक असणार आहे आणि या स्पोकवरती हा जो कप टाईप करंट मीटर आहे तो त्याच्यावरती माउंटेड केला जातो आणि तो प्लेस असा करतात की परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फ्लो.